मित्रांनो, गणिताची तयारी करत असताना सर्वात महत्त्वाचा टप्पा आहे तर तो म्हणजे आपले पाढे पाठ असायला पाहिजे. तर हे जे पाढे आपण पाठ करतो, हे पाढे पाठ न करताना आपल्या लक्षात कसे राहतील, तर ती एक सोपी पद्धत आज मी तुम्हाला सांगणार आहे. आपण सुरुवातीला 12 पाढा हा सोप्या पद्धतीने कसं तयार करता येईल तर ते पाहूया. तर 12 या संख्येमध्ये एकक स्थानी 2 आहे आणि दशक स्थानी हे हा 1 आपल्याला दिसत आहे. आपण काय करायचं आहे की 1 जो आहे या 1 एक 2 3 4 5 6 असं 10 पर्यंत मांडून घ्यायचंय, जसं की तुम्हाला साईडला दिसत आहे. 12 मध्ये जो एकक स्थानी 2 आहे त्या 2 पाढा पूर्ण 10 पर्यंत म्हणत जाईल. जसं की 2 1 2 2 4 2 3 6 हा बरोबर आहे, व्यवस्थित म्हणताय. 2 3 6 2 4 8 2 5 10 2 6 12 2 7 14 असं अगदी 20 पर्यंत मांडत जायचंय, जसं की या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे. नंतर बरोबरचं चिन्ह द्यायचंय समोर. नेक्स्ट आपल्याला काय करायचंय पहा, ज्यावेळेस आपण सुरुवातीला नंबर 1 पाहतोय तर त्यावेळेस आपल्याला 1 आणि 2 हे दोनच अंक दिसत आहेत, तर त्यामुळे आपल्याला बरोबर चिन्हाच्या समोर 1 आणि 2 हे समोर मांडून घ्यायचे, म्हणजे हे 12 झाले. नंतर नंबर सेकंडला जर पाहिला आपल्याला तर आपल्याला 2 आणि 4 हा अंक दिसतोय, त्यामुळे आपण 2 आणि 4 हे एकत्रित मांडून घ्यायचे, म्हणजे 24 झाले, 12 2 24. नंबर नेक्स्ट आपल्याला 3 आणि 6 सोबत दिसत आहेत, तर त्यामुळे आपण 3 आणि 6 हे सोबत मांडले, म्हणजे 36 झाले, म्हणजे 12 3 36 झाले. नंतर 4 आणि 8 आपल्याला दिसत आहेत, तर त्यामुळे आपण ते 4 आणि 8 एकत्रित मांडले, म्हणजे 12 4 48 झाले. नंतर आपल्याला 5 दिसत आहे आणि नंतर 10 दिसत आहे, म्हणजे 3 अंक झालेत. या 3 अंक डायरेक्ट या ठिकाणी मांडायचे नाहीत, तर काय करायचं, एकक स्थानचा जो 0 आहे तो मांडून घ्यायचा आणि राहिलेले 5 आणि 1 यांची बेरीज करायची. 5 आणि 1 6 म्हणजेच 6 हा दशक स्थानी येईल आणि 0 हा एकक स्थानी येईल, तर ती जी संख्या आपल्याला मिळाली ती 60 मिळाली, म्हणजे 12 5 60 झाले. नंबर नेक्स्ट आपण जर पाहिलं तर आपल्याला त्या साईडला 6 दिसत आहेत आणि या साईडला जर पाहिलं आपण तर 12 दिसत आहेत 6 समोर. आपण काय करायचं आहे, एकक स्थानचा तो 2 आहे 12 मधला तर तो मांडून घ्यायचा आणि नंतर 6 आणि 1 यांची बेरीज जी 7 आली ती मांडायची, म्हणजे 72 तयार झाले, म्हणजेच आपल्याला 72 हे आन्सर मिळाले. आता यानंतरची जर संख्या आपण बघितली तर त्या साईडला आपल्याला 7 दिसत आहे आणि सोबत 14 आहे, 7 आणि 1 यांची बेरीज 8 झाली आणि सोबतचे 4, म्हणजेच आपल्याला आन्सर मिळालं 84. पण समोरचा जर का पाहिला नंबर तर तो आहे 8 आणि या साईडला आपल्याला दिसत आहे 16. 8 आणि 1 यांची बेरीज जी होणार तर ती 9 येणार आणि सोबत 6 येणार. नंतर नेक्स्ट जर आपण या खाली अजून बघितलं तर आपल्याला त्या साईडला 9 दिसत आहेत आणि सोबतच या साईडला आपल्याला 18 दिसत आहेत. आपण 9 आणि 1 जर बेरीज केली तर ती 10 होणार आणि सोबत 8 येणार, म्हणजे 108 उत्तर आपल्याला मिळालं. नंबर नेक्स्ट म्हणजे शेवटचं, आपण त्या साईडला बघितलं तर आपल्याला 10 दिसत आहेत आणि सोबत 20 आहेत. 10 आणि 2 यांची बेरीज आपण जर केली तर ती 12 मिळणार आणि एकक स्थानी 0, म्हणजे 120. अशा प्रकारे आपण 12 पाढा अगदी सोप्या पद्धतीने कोणताही गुणाकार न करता तयार केला. अजून कोणत्याही 2 अंकी संख्येचा पाढा हा गुणाकार न करता अगदी सोप्या पद्धतीने 1 मिनिटाच्या आत ही ट्रिक यूज करून तुम्ही तयार करू शकता.